ब्रँड भाई गावात राहण्याचा फायदा बोच एवढे सीताफळ लागले का भाई पूर्ण झाड असं नाही का खालतं येऊन गेलं आणि इकडे बी एक वेल आहे आपला हे सब आपल्या आईची मेहरबानी आहे हे पूर्ण कद्दू वद्दू सीताफळ उतावळ आईलेच बहुत शौक आहे माझ्या झाडं लावायचा भाई ओरिजिनल माल आहे घरचा माल आणि ज्याच्यापासून मी व्हिडिओ चालू केले होते भाई ते आज या कंडिशनमध्ये आहे कचरा वचरा लागून कारण आता बाईक मॉडिफिकेशनमध्ये आपला काही संबंध नाही राहिला पण तरी पण इले बनवून घेऊ काही दिवसात उसको भी दौडायंगे रोड पे मी सौरभ किरटकर पुन्हा एकदा तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो भाई सीताफळ खाता खाता DJ A few moments later जेव्हा गाडी चालते तेव्हा स्वतः मालक राहते लक्षात ठेव भाई येतच 5 वाजून गेले आणि मोबाईलमध्ये चार्जिंग बी नव्हती तरी ब्लॉक करू भाई आपण आता ज्याच्या आपल्याला चंद्रपूर अलाइनमेंट करण्यासाठी आता होतो भद्रावती हा एरिया भद्रावतीच्या ना बॅटरी लो 20% वाला बी ते येऊन गेलो भाई तरी काही विषय नाही ब्लॉक करू आपण आणि चंद्रपूर येतपर्यंत जे काही मी व्हिडिओ तिथं शूट केले ते तुम्ही बघून घ्या कारण तिथं मी ना काही फेस कॅम वगैरे काहीच केला नाही तरी पण बघून घ्या चंद्रपूर आल्यावर काय तर पाहून मग आता समोर कसं काय अलाइनमेंट करतो तर पहिली वेळ पाहिजे हवं आहे चंद्रपूरमध्ये पाहिजे कारण भाई करकेला आता आता अलाइनमेंट मी जातच नव्हतं पहिली वेळ आलो याच्या पहिलं मी बहुत काही काम केले आहे पण मी ना व्लॉग नाही बनवते भाई तर याच्यानंतर जे बी काम होईल ना तर नक्की व्लॉग बनवेन आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करा पोचलो आता अलाइनमेंटवाल्याकडं तर अलाइनमेंट करून टाकतो गाडीचं तर माहीत नाही पुन्हा किती टाईम लागतो तर भाई
वाटत नाही म्हणजे ब्लॉग बनल्या म्हणजे चांगला बनल्या टाईप, कारण डिसलाईक वगैरे करू नका भाई, लाईक करा, कारण कामामध्ये मी ब्लॉग बनवतो याच्याकरता नाही भाई, तर काही ना काही मिस्टेक होऊन जाते कधी कधी, तर इथं पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या भाई. आपला जॉब कसा वाटला त्या दिवसात ते तुम्ही कमेंट नाही केलं भाई, इथं आय बटन लिंक येत असं नसून बघला तर बघून घ्या, ते खूप मजा आली तिथं खतरनाक, तर बहुत माहोल ठोकला आम्ही तो पण बघून घ्या भाई, बहुत खतरनाक असतं फुल माहोल नाईटमधी. मी सांगितलं होतं की तुम्हाला चंद्रपूर जायचं आहे, चंद्रपूरहून नाही जा आलो आम्ही, आम्ही आहो सध्या आता इकडं काय म्हणते जुनी पडोली आहे ना तिथं, हिरे नदीचा पूल आहे त्याच्या पहिलंच त्याच्या साईडनं मग चंद्रपूर चालू होते. येऊ दे येऊ दे. का म्हणे का काय म्हणे पलटी पलटी नावात म्हणतो टायर येतं मग ठेवाले तुम्ही दुसरीकडे जायचं. तर भाई आता इथं एक विषय बनला. हां पंचरवाल्याकडे चालला. अच्छा चला अशा बैल फोन पण नव्हतं. तर भाई आता पंचरवाल्याकडे जाऊन टायर पलटी करून आला करायला लागेल. त्याचा एक अलग फॉर्म्युला आहे आता माहीत नाही ते काहून काय पलटी करतात ते तर गुलबौली माहीत आहे मला ना माहीत. आता तुम्हाला समजवतो मसला काय तर कारण तो फोनवर बोलत होता भाई तर आवाज नव्हता येत, माझा आवाज येत होता पण तुम्हाला डिस्टर्ब होत होतं म्हणून मी ना बंद करून टाकला ब्लॉग आता स्टार्ट केलं. तर टायर अल्टी पलटी करायला पंचरवाल्याकडे जायचं आहे म्हणतो आता तिथून अल्टी पलटी करून नंतर अलाइनमेंट. आता ते स्कॉर्पिओ लागूनच तिथं तिचं काम झालं, ते निघली बाहेर. आता आपण लावू तिथं गाडीनं भाई, आपण अलाइनमेंट पुढं करू आपल्या गाडीचं. तर भाई मी म्हटलं होतं का हे स्कॉर्पिओ निघली पण नाही भाई, हे लागली वाटते तिथं, आता थोडा टाईम लागेल. तर अलाइनमेंट करण्यासाठी काहीतरी लावलं वाटते आणि माहीत नाही काय म्हणतो तिथं, तर नंतर माहीत पडून जाईन. तर मग सांगतो तुम्हाला याला काय म्हणतो तर अलाइनमेंट, जर जो कोणी व्हिडिओ पाहतो त्याला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांग भाई काय म्हणतो तिथं. आणि नंतर कम्प्युटरवर वगैरे चेक करताय वाटते म्हणजे प्रॉपर बॅलेन्सिंग झाली पाहिजे व्हीलची याच्याकरता नाही. सब हे तर भाई पाहला आहे का मांग एवढे ठोकलं आवाजाचं भाई पूर्ण अंधार होऊन गेला. आजचा दिवस पुरा अंधारातच गेला म्हणजे दिवसापासून अंधार होऊन गेला भाई. सब काम ओके झालं आपलं, चाललो भाई घरी. नपुरा कारा अंधार म्हणला गाडीवर आड्या चाललो गाडीवर आड्या चाललो का तुम्ही मिशन जे होतं ना ते पूर्ण कम्प्लीट झालं. आपली राणी इकडं उभी आहे, त्या थोड्या वेळात मी बी निघतो घराकडं. तसंही येतं भूकडचा रिंग लाईट भेटत आहे भाई, तो वाला बहुत खतरनाक वाटत आहे. हायवेचे साऊंड येईन थोडसे तर इग्नोर करून टाका तुम्ही.